नमस्कार मंडळी आज आपण पाहतोय उन्हाळा स्पेशल हमकास बनवले जाणारे ज्वारीचे धिरडे आणि आमरस हा पदार्थ असा आहे जर तुम्ही एकदा ट्राय केलात तर नक्कीच परत परत कराल इतका टेस्टी होतो आज मी तुम्हाला या रेसिपीमध्ये आमरस बाजू नये म्हणून कुठला पदार्थ वापरावा याचबरोबर जे काही धिरडे आहे त्याला छान जाळी पडावी यासाठी काय काय गोष्टी लक्षात ठेवाव्यात किंवा छोट्या छोट्या टिप्स जेणेकरून तुमची रेसिपी अगदी परफेक्ट तयार होईल तर चला सुरुवात करू या रेसिपीला सगळ्यात अगोदर आता धिरड्याचं पीठ भेजूया यासाठी एक वाटी ज्वारीचं पीठ अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि पाव वाटी बेसन पीठ हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे पिठाची क्वांटिटी अशीच ठेवा जरी तुम्ही या दुप्पट पीठ वापरलं तरी हेच प्रमाण ठेवायचं आहे जेणेकरून धिरडे अतिशय जाळीदार होतील इथे चवीनुसार मीठ वापरायचं आहे आणि पाव चमचा आपण इथे भाजलेल्या जिऱ्याची पूड वापरणार आहे याचबरोबर पाव चमचा हळद पावडर वापरा आणि लागेल तसं थोडंसं लसूण साधारणतः दोन ते तीन पाकळ्या आपण लसूण ठेचून घेतलेलं आहे लसणाचा फ्लेवर या धिरड्यामध्ये खूप छान येतो अजून बऱ्याच जागी या धिरड्यामध्ये बरेच जण लाल तिखटसुद्धा वापरतात म्हणजे तिखट आणि गोड असं कॉम्बिनेशन करतात पण आमच्याकडे तिखट वापरलं जात नाही यासाठी मी इथे लाल तिखट वापरलेलं नाही आता सगळी जिनसं व्यवस्थित मिक्स करू घ्या आणि लागल तसं थोडं थोडं पाणी वापरा जर तुम्ही एकत्र पाणी टाकलात तर पिठाच्या गाठी होऊ शकतात आणि पीठ हे व्यवस्थित भिजणार नाही जर काही गुठल्या किंवा गाठी राहिल्या तर दीर्ड व्यवस्थित उमटणार नाही यासाठी हाताचाच वापर करा पीठ फेटून घ्या एक दोन ते तीन मिनटं त्यानंतर लागल तसं पाणी होता आता एवढ्या पिठासाठी टोटल मी दोन ग्लास पाणी वापरलेलं आहे हे परफेक्ट प्रमाण आहे यापेक्षा जास्त नको पीठ पातळ झालं की धिरडे व्यवस्थित तव्याला उमटत नाहीत किंवा ते चिटकू शकतात आणि जर जास्त जाडसर पीठ झालं तर जाळी पडत नाही धिरडे खूप जाड होतात यासाठी व्यवस्थितच पीठ भिजवणं हे महत्त्वाचं आहे साधारणतः एवढ्या पिठासाठी दोन ग्लास आपलं नॉर्मल पाणी वापरायचं आहे पीठ झाकण ठेवून एक दहा मिनटं आपण बाजूला ठेवूया पीठ भिजलं की धिरड्याला छान जाळी पडते तोपर्यंत आमरस बनवून घेऊया आमरस हा आपल्याला व्यवस्थितच बनवायचा आहे याकरता साधारणतः तीन हापूस आंबे घेतलेत आणि आंबे हे व्यवस्थित पाण्यामध्ये भिजत ठेवायचे थंड पाण्यामध्ये भिजत ठेवा कारण आंबा हा उष्ण असतो आणि त्यापासून आमरससुद्धा उष्ण होऊ शकतो तर तसं होऊ नये आणि आमरस तुम्हाला बाधू नये यासाठी आपल्याला साधारणतः अर्धा तास तरी हे आंबे पाण्यामध्ये ठेवून द्यायचे आहेत त्यानंतर आमरस बनवायचा आहे तर आंबे हे आपल्याला मौसर करून घ्यायचेत या पद्धतीने आणि त्याच्यावरची देठं काढून यातला आमरस पिळून घेऊया मी एक तुम्हाला पारंपरिक पद्धत दाखवलेली आहे तर अशा प्रकारचा आमरस पटकन होतो बरेच जण हल्ली आंब्याचे काप करतात त्यातला गर काढून घेतात आणि डायरेक्ट मिक्सरला फिरवतात तसं न करता एकदा या स्टाईलमध्ये बनवून बघा वेळ खाऊ ही अजिबात पद्धत नाही आहे पटकन होते आणि खरंच खूप छान लागतो असा आमरस केलेला हाताने आमरस करण्यात एक वेगळीच मजा आहे साधारणतः तीनच आंबे मी इथे वापरलेले आहेत कारण दोनच व्यक्तींसाठी मी हा पदार्थ बनवत आहे जर व्यक्ती जास्त असतील तर आमरस क्वांटिटी जर जास्त असेल तर तुम्ही आंब्याची क्वांटिटीसुद्धा जास्त ठेवू शकता आमरसाकरतानी मी अल्फांझो मँगो किंवा रत्नागिरी हापूस देवगड जो काही तुमच्या भागात मिळत असेल तो वापरला तरी चालेल पण हापूस आंब्याचा आमरस हा अतिशय टेस्टी लागतो आता दोन ते तीन आंबे याच पद्धतीने आपल्याला पिळून घ्यायचे आहेत आता बरेच जण शिल्लक असलेल्या कोळी किंवा त्याच्यावरची साल ही उलटी करून त्यामध्ये पाणी ॲड करून परत एकदा कुस्करून घेतात आणि त्यानंतर आमरसामध्ये पाणी ओतून घेतात पण तसा आमरस थोडासा पानचट लागू शकतो यासाठी मी ती पद्धत इथे केलेली नाही आहे सगळ्या आमरस मिक्सरच्या भांड्यात काढून चवीनुसार मीठ पाव चमचा काळी मिर्याची पूड आणि इथे आपण पाव वाटी साखर वापरलेली आहे याच पद्धतीने अर्धी वाटी दूध वापरलेलं आहे तर असा आमरस अतिशय टेस्टी आणि दाटसर होतो आणि आमरस बाधू नये म्हणून यामध्ये आपल्याला काळ्या मिरीची पावडर वापरायची आहे साधारणतः आमरस तयार झाला की एक चमचावर आपल्याला इथे साजूक तूप वापरायचं आहे अशा प्रकारे आमरस तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता तर असा आमरस खाण्यासाठी जास्त चांगला लागतो आणि आमरस अजिबात बाधत नाही काळी मिरी पावडर वापरल्यानंतर हा आमरस थोडासा फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे तो जास्त थंड लागेल आता धिरडे बनण्याकरता तव्याला तेल लावून घ्यायचं आहे तर तेल लावत असताना या पद्धतीने कांद्याला थोडे सुरी लावायची किंवा चाकू लावून घ्यायचा आणि त्यानंतर तेल लावून घ्यायचं ही एक पारंपरिक पद्धत आहे हल्ली नायलॉनचे ब्रश मिळतात सुद्धा लावता येतं पण कांद्यांनी लावल्यानंतर त्याचा एक फ्लेवर येतो स्मोकी फ्लेवर धिरड्यांना यासाठी आवश्यक कांदा वापरा आणि ज्या ज्या वेळेला तुम्ही धिरडी टाकणार असाल त्या त्यावेळेला पीठ हलवून घ्या बऱ्याचदा असं होतं की पीठ खाली शिल्लक राहतं दाटसर आणि वरवरचं पाणी होतं तर तसं होऊ नये म्हणून व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि गॅसची फ्लेम हाय ठेवा ज्यावेळी तुम्ही धिरडं धिरड्याचं पीठ टाकत असता असं केल्यामुळं धिरड्याला छान जाळी पडते आणि धिरडं टाकलं की लगेच गॅस लो करा त्यामुळं होतं काय की धिरडा धिरडे व्यवस्थित उमटतात ते अजिबात खालून करपत नाहीत जर तुम्ही गॅस तसाच ठेवला हाय तर मग मक... थोडंसं ते खालून करपवू शकतं किंवा लालसर जास्तपणा येऊ शकतो यासाठी गॅस थोडासा लो ठेवायचा आणि एकदा काय पूर्णपणे वरची साईड ड्राय झाले की लगेच धिरडे पलटून घ्या धिरडे नेहमी एकाच साईडने भाजले जातात पण ज्यांना आवडत नाही त्यांनी दोन्ही साईडने भाजले तरी चालतील अलगदपणे धिरडे निघतात त्यावेळेला कुठंही तो धिरडा चिटकत नाही या पद्धतीने बघा किती छान कलर आलेलं आहे खमंग खरपूस आपले हे ज्वारीचे धिरडे तयार झालेले आहेत ताटामध्ये काढून घ्या आणि पूर्ण वाफ जाईपर्यंत हे धिरडे थोडेसे पसरून ठेवा किंवा जसं की तुम्हाला व्हिडिओमध्ये आहे त्या पद्धतीने ठेवा म्हणजे धिरडे हे एकमेकावर चिटकत नाहीत आणि ते तुम्हाला सहजपणे व्यवस्थित ताटात वाढता येतील एकदा थंड झाले की मग त्याची घडी घालून तुम्ही ठेवू शकता दुसऱ्या साईडला लगेच आपण एक धिरडा काढून घेतला की गॅस थोडासा फास्ट ठेवा आणि परत एकदा तेल लावून घ्या प्रत्येक वेळेस तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर धिरडे या पद्धतीने टाकून घ्यायचं आहे आमच्याकडे फुलपात्राचा वापर करतात पण तुम्ही पळी किंवा अजून कुठलं साहित्य वापरलं तरी चालेल मीडियम साईज किंवा थोडेसे मोठे करता येतात या पद्धतीने धिरडे केले तर आता मी दोन्ही सुद्धा तुम्हाला भाजून दाखवले ज्यांना एका साईडने धिरडे आवडत नसतील तर पण पारंपरिक पद्धतीने धिरडे नेहमी एका साईडनेच भाजून घ्यावेत आता या पद्धतीची घडी घालून धिरडे सर करा गरमागरम धिरडे आणि दाटसर असा आपला हापूस आंब्याचा आमरस तयार आहे आमरसावर थोडीशी साजूक तुपाची धार टाकावी किंवा म्हणजेच आमरसाला चकाकी येते आणि आमरस अतिशय टेस्टी लागतो या पद्धतीने आपले हे मराठवाडा स्टाईल ज्वारीचे धिरडे आणि आमरस तयार आहे तर तुम्ही पाहू शकता की किती पातळ धिरडे तयार झालेत आणि जाळी तर अप्रतिम पडलेली आहे तर या छोट्या छोट्या टिप्स आहेत तुम्ही नक्की फॉलो करा आणि तुम्ही सुद्धा हा बेत एकदा उन्हाळ्यामध्ये करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर हे धिरडे बनवत असताना फक्त पीठ व्यवस्थित भिजवा म्हणजे तुमचा पदार्थ नक्कीच हमखास शंभर टक्के छान होईल रेसिपी जर आवडलीच असेल जा तर जास्तीत जास्त लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा